राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अरुण भाऊ निटुरे साहेब यांचे आज नाशिक शहरात सहर्ष स्वागत करत राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक नाशिक येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयामध्ये पार पडली. आपल्या पार्टीचे ध्येय धोरण असे आहे की येणारी पंचवार्षिक निवडणूक 2022 नाशिक महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची तयारी व चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरुण भाऊ निटुरे साहेब यांचे नाशिक शहरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरुण भाऊ निटुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने एक औरंगाबादला कार्यक्रम आयोजित केला होता. जात असताना लाईक कल्पना दिली बाबा आज नाशिकला जाता जाता मी थांबणार आहे, पुढे कार्यकर्त्यांची चर्चा करून ज्याच्या काय अडीअडचणी महानगरपालिकेच्या जे काय अडचणी आहेत हे आपल्याला सोडवायचे आहेत, आणि त्याची ती निवडणूक जी आहे ती आपल्याला राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी स्वतः स्वबळावर आपल्याला लढवायची आहे. त्यासाठी आज एक वैचारिक छोटीशी बैठक आयोजित करून सगळ्याला एक संदेश द्यायचा. या कार्यक्रमाची माहिती राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय नेते शालिग्राम भाऊ बनसोडे यांनी दिली. आज आपलं भाग्य आहे जो नेता राष्ट्रीय अध्यक्ष आज आपल्या जवळ आलेले, खरंच मी धन्यवाद करतो त्यांचे. जाताना आम्हाला भेटले, त्यांचं अर्जंट काम असताना ते आपल्यासाठी आले, त्यांचं खरंच मी मनापासून अभिनंदन करतो. का आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी न्यायासाठी ते आमच्यापर्यंत आले खरंच आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला वाटतं आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील बरोबर, आणि आमचे त्यांची काळजी आहे, आमच्या जीवाची त्यांना काळजी आहे म्हणून आज आले आपल्याला मनापासून आले बरोबर. आज नाशिक नगरात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आले त्यांचं खरंच मी धन्यवाद करतो. एवढं बोलून दोन माझे शब्द संपवतो, आभार मानतो. आणि वेळात वेळ देऊन ते आपली आज भेट घेऊन सनी सर्वांना औरंगाबादला पण कार्यक्रम आहे त्यासाठी त्यांचे खूप मनापासून अभिनंदन. स्वागत करतेवेळी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम भाऊ बनसोडे, नाशिक राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या शहर महिला अध्यक्षा मंदाकिनी गायकवाड, उपाध्यक्ष सुषमा पगारे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब गायकवाड, नाशिक शहर अध्यक्ष किरण निमसे, उत्तम भालेराव, राजाभाऊ शहाणे, अनिल चव्हाण तसेच माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभाऊ निटुरे यांच्या हस्ते राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या पदाधिकारी यांचा नवीन विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. प्रमोद भुजबळ नाशिक शहर उपाध्यक्ष तर राहुल बोराडे महानगर प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी निलेश जठा तसेच सचिन धाकतोडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. यांच्यासाठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक रोड.